हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू एमएसटी सीईटी प्लस पावर्ड बाय ट्यूटरिंग क्लस्टर। सो या व्हिडिओ मध्ये आपण कॉन्सेप्ट नंबर 9 बघणार आहोत, विच इज बेस्ड ऑन द चैप्टर लिनियर प्रोग्रामिंग। सो शुअर शॉट एक क्वेश्चन्स तर तुम्हाला बोर्डची एग्जाम असेल किंवा सीईटीची एग्जाम असेल, एक मिनिमम 1 to 2 क्वेश्चन्स तर तुम्हाला या चॅप्टरवर येणारच आहेत, राईट? सो व्यवस्थित आपण हा क्वेश्चन या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। सो तुम्ही जर आत्तापर्यंत कॉन्सेप्ट टोटल 1 to 8 8 व्हिडिओज या क्रॅश कोर्सचे आलेले आहेत, जे की प्रिवियस इयरचे जे पण रिपिटेटिव्ह कॉन्सेप्ट आहेत त्याच्यावर हे सगळे व्हिडिओज आहेत। अजूनही तुम्ही जर पहिले 8 व्हिडिओज बघितले नसतील, यू विल गेट इट्स लिंक, तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, जरूर ते 8 व्हिडिओज एकदा रेफर करा। सो चला सुरुवात करूयात। सो क्वेश्चन आहे, मिनिमाइज झेड इज इक्वल टू 7x + y सब्जेक्ट टू 5x + y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5, x + y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 3, x > or = 0, y > or = 0। सो दीज आर दी कन्स्टंट, यांना आपण काय म्हणतो, कन्स्टंट म्हणतो, राईट? आणि आपल्याला अशी एक्स आणि वायची व्हॅल्यू शोधायची आहे की तुमचं जे झेड फंक्शन आहे याची व्हॅल्यू काय असली पाहिजे, मिनिमम असली पाहिजे। सो कधी कधी क्वेश्चन मध्ये इथे मॅक्झिमाइज सुद्धा लिहून येतं, राईट? सो एकदा ते व्यवस्थित रेफर करायचंय की मिनिमाइज झेड आहे का मॅक्झिमाइज झेड आहे, राईट? सो या क्वेश्चन मध्ये आपल्याला झेडची मिनिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची की त्या पॉइंटला झेड तुमचा काय असला पाहिजे मिनिमम, राईट? सो हे या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी पहिले तुम्हाला सिम्पली या टाइपचा एक टेबल बनवून घ्यायचा आहे, राईट? सो काय रोज आहेत, इन इक्वॅलिटी आपण एक एक रो फिलअप करणार आहोत। इन इक्वॅलिटी काय काय इन इक्वॅलिटी दिलेली आहे बघा, फर्स्ट इन इक्वॅलिटी काय आहे, 5x + y > or = 5, आणि सेकंड इन इक्वॅलिटी काय दिलेली आपल्याला, x + y > or = 3, राईट? अतिशय सिंपल एक्झाम्पल आहे, व्यवस्थित लक्ष द्या। नेक्स्ट करस्पॉन्डिंग इक्वॅलिटी, आता या इन इक्वॅलिटी वरून सिम्पली तुम्हाला जे इन इक्वॅलिटीचं सिम्बॉल आहे ते रिमूव्ह करून इथे इक्वलचं सिम्बॉल द्यायचं आहे आणि इथे काय येणार आहे, x + y = 3, झाली सेकंड रो कम्प्लीट। नेक्स्ट नेक्स्ट आहे इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस। बघा आता तुम्हाला जर इंटरसेक्शन विथ एक्स ऍक्सिस म्हणजे ही जी लाईन आहे 5x + y = 5 ही एक्स ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट करते हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, तुम्हाला इथे काय पुट करायचंय, y = 0 पुट करायचं आहे। काय करायचंय, y = 0, राईट? आता लक्ष द्या, आपल्याकडे इक्वेशन काय आहे, 5x + y = 5 आहे, याच्यात मी काय पुट करणार आहे, y = 0, म्हणजे मला काय भेटलं, 5x = 5 भेटलं, याचा अर्थ एक्स ची व्हॅल्यू किती झाली, 1, राईट? सो एक्स ची व्हॅल्यू किती झाली, 1, दॅट मीन्स 5x + y = 0 ही एक्स ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट करते आहे, 1, 0 वर, राईट? नेक्स्ट पुढे x + y = 3 आहे, x + y = 3, सो x + y ची व्हॅल्यू काय टाकायची आहे, 0, म्हणजे x = किती आला, 3। याचा अर्थ x + y = 3 ही लाईन कुठे इंटरसेक्ट करते, एक्स ऍक्सिसला, ऍट 3, 0। कोणताही पॉइंट जर तुमचा एक्स ऍक्सिस वर असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट नेहमी काय असतो, 0, राईट? हे सगळ्यांना माहिती आहे। नेक्स्ट पुढचं बघूयात, इंटरसेक्शन विथ वाय ऍक्सिस। ओके, सो टू गेट इंटरसेक्शन विथ वाय ऍक्सिस तुम्हाला काय पुट करायचंय, x = 0 पुट करायचंय। काय पुट करायचंय, x = 0। आपल्याकडे फर्स्ट इक्वेशन काय आहे, 5x + y = 5, इथे जर एक्स 0 टाकला तर ही टर्म काय होणार आहे, 0, म्हणजे वाय ची व्हॅल्यू किती आली, 5। सो y = काय आलं, 5। सो या पॉइंट काय बनला तुमचा, 0, 5, राईट? एक्स किती आहे, 0, वाय किती आला आहे, 5। नेक्स्ट x + y = 3 असं इक्वेशन आहे, याच्यात x = तुम्ही 0 टाकायचंय, म्हणजे वाय ची व्हॅल्यू किती आली, 3, म्हणजे हा पॉइंट काय आला, 0, 3, राईट? सो होप इथपर्यंत क्लिअर असेल। नेक्स्ट पुढे तुम्हाला फाइंड आउट करायचंय तुमचा रिजन हा ओरिजिन साइड मध्ये असेल का नॉन ओरिजिन साइड मध्ये असेल, राईट?
सो तुम्हाला जो तुमचा ओरिजिन आहे, ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय असतात? 0, 0, राईट. हे 0, 0 तुम्हाला या इनइक्वॅलिटीमध्ये पुट करायचं आहे. बघा, इनइक्वॅलिटी काय आहे आपल्याकडे? 5x + y > 5. इथे आपण एक्स आणि वाय काय टाकणार आहोत? 0. म्हणजे ही टर्म काय झाली? 0 + 0 > 5. आता 0 > 5 आहे का? 0, वेदर इट इज ग्रेटर दॅन 5, 0 हा मोठा आहे का 5 पेक्षा? नाही. दॅट मीन्स ओरिजिन इज नॉट इन्क्लुडेड, राईट. तुमचं जे सोल्युशन येणार आहे त्याच्यात ओरिजिन नको आहे. म्हणजे आपण कोणती साईड घेणार आहोत? नॉन ओरिजिन साईड, राईट. सो 0 > 5, दिस इज व्हॉट फॉल्स. जेव्हा पण हे फॉल्स येईल, तुम्हाला इथे काय लिहायचं आहे? सिंपली नॉन ओरिजिन साइड. इथे काय लिहायचंय? नॉन ओरिजिन साइड, राईट. अजून एक कन्फ्युजन असेल, पुढचं इनइक्वालिटी बघा. आपल्याकडे काय इनइक्वालिटी आहे? x + y > 3. इथे आपल्याला 0, 0 पुट करायचं आहे. सो 0 > 3. 0 मोठा आहे का 3 पेक्षा? नाही. दिस इज व्हॉट फॉल्स. म्हणजे आपण काय सिलेक्ट करणार? नॉन ओरिजिन साइड सिलेक्ट करणार. आपण काय करणार? नॉन ओरिजिन साइड, राईट. इन केस ही जर इनइक्वॅलिटी या पद्धतीची असली असती, x + y > 3, म्हणजे 0 > 3, सो 0 is less than 3, विच इज व्हॉट? ट्रू. विच इज व्हॉट? ट्रू, राईट. 0 काय आहे? 3 पेक्षा काय आहे? लहान आहे. सो वी आर गोइंग टू सिलेक्ट व्हॉट? ओरिजिन साइड. आपण या केसमध्ये ओरिजिन साइड काय केली असती? सिलेक्ट केली असती, राईट. सो एकदा व्यवस्थित चेक करायचं आहे की ग्रेटर दॅनचं सिम्बॉल आहे का लेस दॅनचं सिम्बॉल आहे. सो दिस इज युअर फर्स्ट स्टेप. हा टेबल तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करून घ्यायचा आहे आणि आता आपण या टेबलवरून एक ग्राफ ड्रॉ करणार आहोत, राईट. सो लेट अस सी ग्राफ आपण कशा पद्धतीने ड्रॉ करणार आहोत. ओके, सो आपल्याला हे पॉइंट्स लागणार आहेत, राईट. सो टू ड्रॉ दी ग्राफ, लेट अस ड्रॉ एक्स अँड वाय ॲक्सिस. आपण एक्स आणि वाय ॲक्सिस काय करूया? ड्रॉ करूया. ओके, सो दिस इज युअर 0, 0. पहिले आपण नेमिंग देऊन घेऊयात की एक्स आणि वाय ॲक्सिस काय. सो दिस आर युअर एक्स ॲक्सिस, दिस इज युअर ओरिजिन, दिस इज युअर वाय ॲक्सिस, राईट. सो इथे आपण मार्किंग करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, राईट. सिमिलर टू दिस, 1, 2, 3, 4, 5 अँड 6. सो तुम्ही क्विकली हे मार्किंग्स करू शकता. -1, -2, -3, -1, -2, -3. सो इथे निगेटिव्ह मी आणखी वाढवत नाही आहे, बिकॉज आपले जे सगळे पॉईंट्स हे सगळे पॉईंट्स काय पॉझिटिव्ह आहेत. सो फर्स्ट पॉईंट घेऊयात. काय फर्स्ट पॉईंट? लक्ष द्या. व्हॉट इज युअर फर्स्ट पॉईंट? 1, 0. कुठे असणार आहे 1, 0? सो दिस इज युअर 1, 0. हा काय झाला? 1, 0, राईट. नेक्स्ट 0, 5. सो 0, 5 हा पॉईंट कुठे असेल? 0, 5. सो दिस इज युअर 0, 5, राईट. सो आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. लेट अस ड्रॉ वन लाईन थ्रू दिस. ओके, याला थोडं आपण एक्सटेंड करूयात. 0, 5 मधून काय झाली पाहिजे? लाईन पास झाली पाहिजे. राईट, सो ही जी लाईन आहे, राईट. सो याच पद्धतीने तुम्हाला सुद्धा ड्रॉ करायचं आहे. या लाईनचं इक्वेशन आपण लिहूयात. काय आहे या लाईनचं इक्वेशन? 5x + y = 5. क्लिअर आहे फर्स्ट लाईन. नेक्स्ट सेकंड लाईन घेऊयात. काय पॉईंट आहे पहिला? 3, 0. दिस इज युअर 3, 0. दुसरा पॉईंट काय आहे? 0, 3. दिस इज युअर 0, 3, राईट. सो लेट अस ड्रॉ वन लाईन थ्रू दिस. सो दिस इज हाउ दिस लाईन विल लुक. ओके, इज इट क्लिअर हाऊ वी हॅव ड्रॉन दी लाईन्स? लाईन्स कशा ड्रॉ केल्या आहेत हे तुम्हाला क्लिअर असेल.
ही लाइन काय झाली, एक्स प्लस वाय इक्वल टू थ्री. ओके, आता बघा काय काय पॉइंट्स भेटतात, एकदा आपण परत एक्झाम्पल बघूयात. सो इथे जर तुम्ही रिजन चेक केला, इथे काय एक्स ग्रेटर दॅन झिरो असला पाहिजे आणि वाय पण काय असला पाहिजे तुमचा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो, राईट? सो इथे जो फिजिबल सोल्युशन तुमचं बनणार आहे, हे फिजिबल सोल्युशन काय असेल, व्हॉट विल युअर फिजिबल सोल्युशन, दिस इज गोइंग टू बी युअर फिजिबल सोल्युशन, हे तुमचं फिजिबल सोल्युशन असेल. इज इट राईट? सो दिस इज गोइंग टू बी युअर फिजिबल सोल्युशन. सो या शेडेड रिजन मध्ये जेवढे पण पॉइंट्स आहेत, दीज आर गोइंग टू सॅटिस्फाय युअर गिवन कन्स्टंट. जे पण कन्स्टंट आहे हे काय करणार आहे, सॅटिस्फाय करणार आहे. सो दिस इज गोइंग टू बी युअर पॉइंट, लेट्स से दिस इज पॉइंट ए. या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, 0, 5. नेक्स्ट, दिस इज पॉइंट बी, ज्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करावे लागतील. अँड दिस इज पॉइंट सी, काय आहे याचे कोऑर्डिनेट्स, 3, 0. सो हा जो तुमचा फिजिबल रिजन आहे, दिस इज कॉल्ड एज व्हॉट, फिजिबल रिजन, जो शेडेड मध्ये मी केलेला आहे येलो कलर मध्ये, दिस इज युअर फिजिबल रिजन. या फिजिबल रिजनचे एंड्स किंवा बाउंड्री पॉइंट्स काय आहेत, ए बी सी, राईट? ए आणि सी चे ऑलरेडी कॉर्डिनेट्स तुम्हाला माहिती आहेत, बी चे कॉर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करावे लागतील. नाउ बी चे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला हे जे दोन इक्वेशन्स आहेत हे सॉल्व करावे लागतील. लेट अस सॉल्व दिस टू इक्वेशन. ओके, काय इक्वेशन्स आहेत आपल्याकडे बघा. फर्स्ट इक्वेशन काय आहे, 5x + y, 5x + y इक्वल टू 5, दिस इज युअर फर्स्ट इक्वेशन. दुसरे इक्वेशन काय आहे, x + y इक्वल टू 3, दिस इज युअर सेकंड इक्वेशन. काय करू शकतो आपण हे दोन इक्वेशन, सिंपली आपण सबट्रॅक्ट करूयात. वाय काय होईल, कॅन्सल, मायनस मायनस मायनस, वाय काय झालं, कॅन्सल. 5x - x किती आलं, 4x, इक्वल टू 5 - 3 किती आलं, 2. दॅट मीन्स एक्स ची व्हॅल्यू किती येते, 2/4, विच इज इक्वल टू 1/2. एक्स ची व्हॅल्यू किती आली, 1/2. वाय ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूयात. आपल्याकडे आहे x + y इक्वल टू 3, याच्यात आपण एक्स ची व्हॅल्यू पुट करूयात 1/2. सो वाय ची व्हॅल्यू काय येणार आहे, 3 - 1/2. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 6 - 1 किती येणार आहे, 5/2. याचा अर्थ जो पॉइंट बी आहे याचे कॉर्डिनेट्स काय येत आहेत, 1/2, 5/2. ओके, लेट अस राईट इन दी ग्राफ. ग्राफ मध्ये लिहूयात पॉइंट बी चे कॉर्डिनेट्स काय भेटले. पॉइंट बी चे कॉर्डिनेट्स 1, 2, 1/2, 5/2. इज इट क्लिअर? आता या तीन पॉइंटला आपण झेड, जो तुमचा फंक्शन आहे, हा मॅक्झिमम आहे की मिनिमम आहे, हे आपण सिंपली काय करणार आहोत, फाइंड आउट करणार आहोत. ओके, सो व्हॉट इज झेड, लेट अस राईट डाऊन झेड. झेड इज इक्वल टू, आपल्याला झेड काय पाहिजे, मिनिमम पाहिजे आहे, राईट? काय दिलेलं आहे तुम्हाला, झेड 7x + y. सो लेट अस कॅल्क्युलेट झेड ऍट ए. झेड ऍट ए, व्हॉट आर दी कोऑर्डिनेट्स ऑफ ए, एकदा ग्राफ मध्ये चेक करा. ए चे कॉर्डिनेट्स काय आहेत, 0, 5. ए चे कॉर्डिनेट्स काय आहेत, 0, 5, 0, 5, विच इज इक्वल टू 7 × 0 + 5 किती येणार आहे, व्हॅल्यू 5. नेक्स्ट, झेड ऍट बी, व्हॉट आर कॉर्डिनेट्स ऑफ बी, 1/2, 5/2, विच इज इक्वल टू 7 (1/2) + 5/2 किती येणार आहे, 7/2 + 5/2, 12/2. व्हॉट इज 12/2, 6. नेक्स्ट, झेड ऍट सी, व्हॉट आर कॉर्डिनेट्स ऑफ सी, आय थिंक 3, 0, राईट? बरोबर आहे, झेड चे कॉर्डिनेट्स काय, 3, 0. सो विच इज इक्वल टू 7 (3 + 0), विच इज इक्वल टू 21, राईट? सो फ्रॉम दिस झेड च्या तीन व्हॅल्यू आलेल्या आहे, एक 5 आहे, 6 आहे, 21. आपल्याला झेड काय फाइंड आउट करायचं आहे, मिनिमम फाइंड आउट करायचं. सो व्हॉट इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ झेड, 5, अँड झेड इज मिनिमम ऍट व्हॉट, 0, 5. सो व्हॉट विल बी युअर आन्सर, फायनल आन्सर, झेड इज मिनिमम, झेड इज मिनिमम वॅन एक्स इज इक्वल टू 0 अँड
y is equal to 5. Is it clear? And what is the value of z minimum? Z minimum is equal to, what is the value? Value of z minimum, it is what? 5. So this is going to be your answer. Right? So this is the method to solve LPP examples. Hope with this, it is clear how you are going to solve it. Definitely, तुम्ही याचे तीन चार एक्झाम्पल जरी व्यवस्थित प्रॅक्टिस केले तुम्ही इजिली क्वेश्चन एक्झाम मध्ये अटेम्प्ट करू शकता. राईट? सो होप यू हॅव अंडरस्टूड दिस एक्झाम्पल. इफ यू आर लाइकिंग दिस सिरीज प्लीज डू लाईक, ओके, कमेंट इन द कमेंट सेक्शन अँड प्लीज डू शेअर विथ युअर फ्रेंड्स ऑल्सो. टिल देन बाय बाय. वी आर गोइंग टू मीट विथ अनादर ब्युटिफुल लेक्चर इन concept number 10. Okay, till then, bye. Thank you for watching this video.